काय हो मास्तर, झोप लागे ना वे? कशी झोप लागेल, हा घोरासूर झोपलाय माझ्या बाजूला. झोपायला गेलं ना कि वाघाच्या डरकाळा ऐकायला येतात मला. मग काय ऐकायचंय तुम्हाला? मला बांगड्यांची किणकिण, पैंजणांची छुमछुम. अस ह्या कपटात का नाही माझ्या बांगड्या आहेत आणि पैंजण बी, त्या काढा आणि ऐकत बस त्याचे आवाज. मला तुझ्याच हातातल्या बांगड्यांचे आणि तुझ्याच पायातल्या पैंजणांचे आवाज ऐकायचे. बर, इतके दिवस मी तुमच्या शेजारी होते तेव्हा कधी ऐकावेसे वाटले नाही, आता बरं सुचायले. अजून काय काय सुचायले? खूप काही. इथे आहे ना तो, मग सांगतो तुला. मी नाही जा बाबा. अरे बरं ठीक आहे, मीच येतो. ओ मास्तर, तिकडे काय शोधायलाय? तुला शोधतोय मी, पण तू इथे. अहो तुम्हालाच तर माझ्या हातातल्या बांगड्यांचा पायातल्या पैंजणांचा आवाज ऐकायचा होता ना. आला का आवाज ऐकू? नाही. मग जवळ येऊ नाही का की? आता आला का आवाज? आणि छल्ला तुम्ही प्राण सांडला, जीव गुंतला, जीव गुंतला. जयदीपराव, अहो काय करायला तुम्ही? सॉरी दाजी, सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी, लय डेंजर बाबा तुम्ही. अहो हत्ती गेला आणि शेपूट राहिले, जरा शिकळू स्वतः की. सॉरी दाजी, माय मिस्टेक, सॉरी. हा आता मी सॉरी, मी खाली झोपतो. नाही नाही दाजी, तुम्ही इथे झोपा ना, त्याची काही गरज नाही, झोपा इथे. नाही नाही, कोण रिस गेल आता, मी खाली झोपतो. अहो दाजी झोपा ना इथेच, मी ह्या उशा मध्ये ठेवतो. ओके हे घ्या, हे घ्या, मध्ये उशी ठेवली आहे मी, हे घ्या, झोपा इथे. हा ओके. नाही नाही, हे तुम्हीच घ्या.
हे तुम्हीच घ्या आणि तुम्हीच झोपा, मी आपल्या एकटा झोपतो. ए बाबा आहेस ना माझ्यासोबत? नको नको, फोटोत मी तुझी सोबत नको बाबा, तुम्ही झोपा. झोपू द्या की मला, का जाऊ गेले रे झोपाय. नको नको, झोपा झोपा. सॉरी सॉरी. मेहंदी चांगली कडा पायानो. होय माई, पण मेहंदी रंगली पाहिजे चांगली. हा म्हणजे काय? ए अम्मा, तू भिजवली ना गं व्यवस्थित मेहंदी? एकदम झाक भिजवली आहे बघा. कात्याची पावडर घातली, लिंबू पिळला आणि रात्रभर तीनदा पाणी घातलं बघा मी मेहंदी. त्या वाद म्हणजे रात्रभर झोपला नाहीत का तुम्ही? झोपले होते हो माई. माई अम्माच माहित नाही, पण या गौरीला नक्की झोप लागली नसेल बघ. हा का ग, काय झालं तिला? काय झालं म्हणजे काय? मी होते तिच्या शेजारी. जया कुठं होता झोपाया? चल सावट कुठली. काय म्हणायचं आजकालच्या पोरानं? गबका. ए सिरियल किलर, अगं खाली जा की बायका मी हिंदी काढायला आल्यात. जा लवकर, नाहीतर उदयरावांची बायको खाली का नाही आली म्हणून चर्चा होईल. ओ मी नाही जाणार. का मग ह्यो नट्टापट्टा कुणाला दाखवायला करायलास? स्वतःला दाखवाय. झाला दाखवून कशी दिसायलास? सुंदर, अति सुंदर, ब्युटिफुल. मीच माझ्या रूपाची राणी ग. ए रूपा, झालं का दाखवून? जा आता. हो सांगितलं नाही एकदा मी नाही जाणार म्हणून. का काय उद्योग करून ठेवलेलं नाहीस ना? तुम्ही आणि माझं डोसकं फिरू नका. अगं तुझं डोसकं गरा 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 फिरवलं पाहिजे आणि बरोबर जागेवर आणून ठेवलं पाहिजे. अगं मला सांग, तू जर इथं थांबलीस आणि खाली नेमका काहीतरी गोंधळ झाला तर माई तुझ्यावरच नाव घालणार. त्यापेक्षा खाली जा, त्यांच्या नजरेसमोर राहा, म्हणजे कुणीच तुझ्यावर डाऊट घेणार नाही. मी आता दरवेळी ह्योच उद्योग करायचा का? माझ्या चांगुलपणाचा दरवेळी पुरावाच देत बसायचं मी? हे बघ, चांगल्या माणसासनी पुरावा द्यावा लागत नाही, पण आपल्या सारख्यासनी द्यावा लागतो. एवढं फाडफाड बोलून गेल्या तरी मी निर्लज्जवानी मीच जाऊ आहे खाली. आता जर तू खाली गेली नाहीस की नाही तर आपल्याला घरातनं बाहेर जावं लागेल. कळलं काय? गप गुमान जा. आता जातीस का? तस बी मला खाली जायचंच होत, म्हणूनच तर एवढी रेडी झाली मी. तुम्ही फोर्स करायला म्हणून चालले हा मी? एक मिनिट, काय विचार करत होतीस? काय उद्योग करून तरी ठेवलेलं नाहीस ना? मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. आली आली, मेहंदी आली असते बघा. अरे वा 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 वा. सविता, मेहंदीचे कोण आणलेत नव? हे काही विचारणं झालं का माई? तसं नाही ग,
कधी कधी घाई गडबडी तिसरा होतो म्हणून विचारलं. आले आले सगळेजणी. मला पण हात भर कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढायची बर का. भांड स्वच्छ धुवून चकचकीत केलंय ना. अयो चांगलं साफ केलं होतं की हो. तुम्हाला नाही विचारलं यांना. मला वय म्हणजे तुमच्या मेंदूचं भांड धुवून चकचकीत केलंय ना. नाही त्याच्यात काही जळमट शिल्लक आहेत का अजून. आता काल तुम्ही एवढं घासणीनं घासून घासून साफ केलं म्हणल्यावर साफ झालंच असणार ना. काही नोटबुद्धी आहे लय झाक. असू दे जाऊ दे ती आमचं नेहमीच आहे. बर अगो पहिली मेहंदी कुणाला काढायची माई. अ पहिला मान नवऱ्या मुलीचाच असतो की. बघा माझं डोकं चालच ना झाले. अहो माई पण नवरी आहे कुठं. हाय कुठं काय हाय कुठं. आली बघा नवराबाई तुमच्या गौरीला छान नटून सजून आणलंय. बाई 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 आली ग माझी भाऊली आली. आणि इतकं सुंदर दिसायचं होय. नजरच लागल बघ. अगो बाई 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 मग गौराबाईला छान मेहंदी काढा. हा मी आले. हा आले ग बायानं. बस तिकडं चल ये. अशी इथं मध्ये बसायचं. तुमचा पहिला मान आहे बाबा. काय माझा आहे पहिला मान. मी आज लावणार आहे आधी मेहंदी. मला लई आवडती मेहंदी. मला लावायची. काय करलं उठ. आलं पहिलं मानाचं पान. मला मेहंदीला हवायची. उठा उठा उठा. मला खोलीमध्ये जाऊन लावूया. चला 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 आओ आपण खोलीत जाऊन मेहंदी काढूया. चला. नाही इथं काढायची. मला दादा थांबा काढू द्या त्यांना मेहंदी. गौरी अग मल्हार दादा मी आहे ना. वहिनी या बसा इकडं. जा तू. तुला चांगली आहे वहीन. अहो ही फुलं अशी लावतात वय. थांबा मी काढते. हा मेहंदी लावायची. आता बसायचं. काढा मेहंदी. काय म्हणते उग समजूत काढले वाणी काढा. लेकोरीव काम करत बसू नका. मी कोरणारे सौता कोरणारे. मला आवडती लगची काढायला. मी कोरणारे. भाजलं. मेहंदी तर थंड असते ना. थंड कुठं भाजत असते वय. आता याला कुळ म्हणावं काय बरं. भाजलं भाजलं. खरच यांचा हात भाजलाय की. चाचला कोणत्या चाललं इकडं. भाजलं तिला कुणी आणलं इकडं. भाजला भाजला माझा. शिक्षा दिली मला. मी हरली हरली. हात भाजला म्हणजे माई. औ यांनी स्वतःच्या हातानं मेहंदी लावून घेतली आणि त्या मेहंदीमुळे त्यांचा हात भाजला. मेहंदीला हात भाजला. काय बोलायली गही. हात भाजले हात भाजले म्हणून. No.
हरली म्हणून बांधलं हरली. तुझं हे मॅड हेड आहे का नाही, लय फार्मात आलंय बघ. माझं एका दगडात दोन पक्षी मारले असतो. पहिलं म्हणजे चालिनी वहिनीची फजिती झाली आणि दुसरं रंगारंग 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 या कार्यक्रमाचा बेरंग झालाय. ज्या दोघांमुळे आपली घरकानं घाटत अशी अवस्था झाली ना, त्या दोघांची बी चांगलीच जिरवली मी आज. झिंझिने आल्या ना बघ, आता नीट ऐकू येईल त्या कानानं. झालं का कान साफ? सांगितलं होत हे लगीन होईपर्यंत त्याच्या तिघन येईल असं काय बी करायचं नाही म्हणून. पण तुमच्या या कानाने ऐकलं नाही आणि तुमच्या या स्टुपिड ड्रॉपच्याकडे शिरलं नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे सगळं मी केलंय म्हणून? म्हणायचं काय त्या? खात्रीच आहे माझी, हे तुमचंच काम आहे. काय टाकलं त्या मेंदी? बोला काय टाकलं? हो, पोरांची शपथ घेऊन सांगते हे मी नाही केलंय. खरं देवा, लाज नाही वाटत पोरांची खोटी शपथ घ्यायला? म्हणणं काय तुमचं? काय म्हणणं आहे? कोणी केलं हे? या येड्या शालीने ना आणि आदाशा सारखी स्वतःच आधी जाऊन मेहंदी लावली का गौरी ना स्वतःच्याच मेहंदीत काहीतरी टाकलं ज्यानं तिचा हात भाजल. ते बघा टाळ्या, अजून येळ गेलेली नाहीये. असं जर करत राहिलात ना तर तुमची अवस्था हिच्यासारखीच होईल. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. माझा बाबा बाबा हरली 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 शिक्षा हरली बाजलं पुंकर 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 पुंकर. ही अशी हे बघा माई, काल रात्री तुम्ही एवढं बजावल्यावर मी लगेच असलं काय करेल का? तसलं करायला मी काय एवढी खुळी आहे? मग कोणी केलं हे? घरात दुसरी भी माणसं आहेत की अम्मा आहे रेणुका वंच आहेत. हे देवकी, माझं नाव कशाला घ्यालीस ग मध्ये? अवाड बंद करा तुमचं. ले काय ती माझी, यासलं काही करणार नाही. आणि अम्मा अम्माचं नाव घेताय. अम्मा काय गौरीच्या लग्नात खोडा टाकल वय पटल असं काहीतरी बोला की. मी आता तुम्हाला काय बी बोलले ना तर तुम्हाला पटणार नाहीच, कारण तुमच्या डोक्यावर माझ्याविषयी संशयाचं भूत आहे ना. वै 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 वै, जास्त थोबाड उचकाटू नका, नाहीतर खरंच कात्री घे आणि ती जीप छाटून टाकन. चला तोंड काळं करा, जावा. जातेच खूप दुखायले. औषध लाव. आता काय झालं? योगाल तसंच राहिलंय. बरं तुम्ही मी या घालवर बरं माझ्या. ए खोळ्यावाने काय बोलालेस? काय झालं ते सांग की. एवढे बायको भोगाड पसरत आली, तिला जवळ घ्यावं, तिची विचारपूस करावी तर नाही वर आणि जा विचारायला तिला. खरंच खरंच माझं कुणीच नाही या घरात. चालले मी बाहेर चालले. माझं खूप माझं पाड माझ मॅड हेड. एक मिनिट घेतीस काय झालं सांग बघू. तुम्ही फोर्स केला म्हणून मी इथून खाली मेहंदी काढायला गेले. तुझा बहिणीचा हात जळाला वो काय कसा?
मला मी काहीच कळन झालंय. तरी मी तुला विचारलं होत, काय उद्योग करून ठेवला नाहीस ना? राहा तिकडे, तुम्ही मी त्यांच्या सारखेच आहेत. मायनी या गालावर मारलेलोच आहे, आता तुम्ही या गालावर मार 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 मला. माईनं तुला मारलं मग काय? जाऊबाईंचा हात बाजला म्हणल्यावर ते अजून कोणावर डाऊट घेणार? माझ्यावरच. तिचा डाऊट खरा नाही ना? नाही नाही हो, तुमची शपथ घेऊन सांगते माझा काय बी हात नाही यात. मला अडकवण्यासाठी मुद्दाम कोणतरी करायलंय हे. पण असं कोण करेल? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.